विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचं वक्तव्य केलं होतं. याबद्दल पोलिसांनी तपास करावा असं निवेदन 24 मे रोजी प्रागतिक पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. मात्र तरी देखील गुन्हे दाखल न झाल्यानं पुरोगामी कार्यकर्त्यांनी या प्रकरणी आज करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांची भेट घेतली. यावेळी पोलीस उपअधीक्षकांनी कशाप्रकारे गुन्हा नोंद होतो असा प्रश्न विचारला. त्यावेळी सतीशचंद्र कांबळे यांनी इंडियन पिनल कोडच्या कलम 153 नुसार याचा गुन्हा नोंद होत असल्याचं सांगितलं. कोल्हापुरात यापूर्वी दंगल झाली होती आणि आतासुद्धा धर्माधर्मामध्ये द्वेष वाढवून दंगल घडवण्याचा हा प्रयत्न असून कोल्हापूरला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही असं यावेळी कांबळे यांनी सांगितलं. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी 10 जूनपर्यंत या प्रकरणी तपास करून अहवाल देऊ असं सांगितलं. दरम्यान पोलिसांनी 10 जूनपर्यंत याबाबत कारवाई केली नाही तर कोल्हापुरातील प्राकृतिक पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं 13 जून रोजी कणेरी मठावर भव्य मोर्चा काढू असा इशारा सतीशचंद्र कांबळे यांनी दिलाय. विश्व हिंदू परिषदेचे संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी कणेरी मठ या ठिकाणी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये जबरदस्तीने धर्मांतर मोठ्या प्रमाणात होते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. सदरचं वक्तव्य हे वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेलं आहे, तसेच काही डिजिटल चॅनलवरतीसुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. असे असताना आम्ही या संदर्भात जर काही अशा प्रकारचे धर्मांतर होत असेल तर ते त्यांनी दाखवून द्यावं, पोलिसांनी याचा शोध घ्यावा, अन्यथा त्यांच्यावरती गुन्हा नोंद करावा अशी मागणी DSP-कडे 24 तारखेला केलेली होती. त्यांनी याबाबतचा हा अर्ज गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला मार्क करतो असे सांगितलेले होते. त्याप्रमाणे त्यांनी तो गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला केलेला होता. त्या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल केलेली होती. त्याच्यानंतर लीगल ओपिनियनसाठी क्षीरसागर DYSP करवीर यांच्याकडे तो अर्ज आलेला होता. तरी आम्ही या ठिकाणी मागणी करायला आलेलो होतो की त्याच्या संदर्भात पहिल्यांदा FIR दाखल करा, नंतर चौकशी करा. तर आम्हाला DYSP-नी सांगितलेलं आहे की आम्ही 10 तारखेपर्यंत या अर्जाची चौकशी करून त्याचा अहवाल तुम्हाला देतो. त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की जर काही त्यांनी अहवाल आम्हाला तोपर्यंत दिला नाही तर 13 तारखेला कणेरी मठावरती सर्वांच्या वतीने, सर्व पुरोगामी संघटना पक्ष यांच्या वतीने मोर्चा काढणार आहोत. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, दिलीप पोवार, बाबूराव कदम, चंद्रकांत यादव यांनी देखील पोलीस उपअधीक्षकांकडे प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी केली. या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर, चंद्रकांत यादव, दिलदार मुजावर, व्यंकप्पा भोसले, इर्शाद फरास, सुनील देसाई, मधुकर पाटील, जॉन भोरे, बाबा इंदुलकर, जॉन भोरे, बाळू चांदणे, BL बर्गे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.